लिफ्ट देण्याच्या भाड्याने मारहाण करून लुटणाऱ्या दोघे जणांना मुद्देमाला सह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम आणि मोटरसायकल असा 59,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश हेमंत पवार वर्ष 20 आणि सुखदेव अशोक पवार वर्ष 26 दोघे राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट सांगली असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे सदर कारवाई विश्रामबाग पोलिसांनी केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीमध्ये दोघा संशयित आरोपींनी वडर गल्ली आणि मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर फिर्यादी गुलाब जमादार वर्ष 35 राहणार हेरीकुडी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव यांना लिफ्ट देण्याच्या भाण्याने मोटरसायकलवर बसवून त्यांना मार्केट यार्ड येथे उतरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. फिर्यादी शिवीगाळ दमदाटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघे निघून गेले. त्याबाबत फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला असता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या. दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा वडर गल्ली येथे येणार आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वडर गल्लीत सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने जबरी चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून 59,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्याची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, मारुती साळुंखे, महादेव घेरडे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, मोहम्मद मोलाणी, आर्यन देशिंकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे करीत आहेत.